अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिलाल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पहूर येथे जननायक फाउंडेशन यांच्या वतीने पहूर कसबे ग्रामपंचायत हॉलमध्ये सामाजिक ऐक्य सद्भावनाचे प्रतीक ईद ए मिलाद निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट संजय पाटील होते, तर प्रमुख अतिथी म्हणून पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, माजी पंचायत समिती सभापती बाबूराव घोंगडे, माजी कृषी सभापती प्रदीप लोढा, शिवसेना प्रमुख तथा पत्रकार गणेश पांढरे, उपसरपंच श्याम सावळे, युवा सेना उपतालुका प्रमुख अमिन शेख, ग्रामपंचायत सदस्य एका पैलवान, शिवसेना उपतालुका प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य अशोक जाधव, सरपंच शंकर जाधव, ग्रामपंचायत सदस्य विनोद थोरात, योगेश भंडारे, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी राजू जेंटलमेन, वसीम शेख, स्नेहदीप गरुड आदी मान्यवर उपस्थित होते। या महारक्तदान शिबिरासाठी जननायक फाउंडेशनचे पदाधिकारी सरफरुद्दीन शेख, मुताबिल शेख, अखिल तडवी, जलील सर, खलील शेख, अनिश शेख, मोबिन शेख, शोहब रहीम यांच्यासह अनेक पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले। पहूर येथे ईद मिलाद निमित्त जननायक फाउंडेशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराप्रसंगी मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान केले। या सामाजिक उपक्रमाबद्दल आपण जाणून घेत आहोत जननायक फाउंडेशनचे जामनेर येथील डायरेक्टर यांच्याकडून। जननायक फाउंडेशन हा जळगाव येथील फाउंडेशन आहे और याच्या अंतर्गत जामनेर, पहूर, बेटावर, बोदवड असे विविध ब्रांचेस आम्ही ओपन केलेले आहोत। पहूर येथे आज पहिल्यांदा ईद मिलादुन नबीच्या प्रसंगावर ब्लड डोनेशन कॅम्पचा हा आयोजन करण्यात आला होता आणि विशेष म्हणजे हा आयोजन मानवतेचे सुरक्षेसाठी करण्यात आला याचा आमचा हा ध्येय आज साध्य झालेला आहे। कारण हिंदू, मुस्लिम आणि विविध समाजातील लोकांनी याच्यात सहभाग नोंदवून मोठ्या प्रमाणात ब्लड डोनेट केलेला आहे, याचा आम्हाला खूप सार्थ अभिमान आहे। हा आमच्या सगळ्या समाजासाठी एक एवढा मोठा संदेश आहे की आजची राजनैतिक परिस्थिती किंवा आपल्या देशातील परिस्थिती ही रक्त सांडणारी परिस्थिती झालेली आहे। इथं लोक आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांचं रक्त सांडत आहेत, हा रक्त वाहून हा बेकार जात आहे। माणुसकीला ही करिमा फासणारी अशी उपक्रमे लोक चालत आहेत की ज्याच्या भाऊ भाऊचा शत्रू झालेला आहे व एकमेकात एवढा मोठा दुरावा निर्माण झालेला आहे की लोक एकमेकांपासून दूर जात आहेत व एकमेकांची सहानुभूती त्यांच्यातून संपलेली आहे। असे असताना आम्ही लोकांना जोडण्याचं काम केलेलं आहे व हा रक्त जेव्हा आम्ही डोनेट करून लोकांकडून घेत आहेत, याच्यामुळे कोणाचं रक्त कोणाला पोहोचणार आहे याची कोणालाच काही कल्पना नाही। तरी सुद्धा एका माणुसकीची जाणीव म्हणून आणि ही माणुसकी जपण्यासाठी आम्ही एवढा मोठा उपक्रम चालू केलेला आणि याला लोकांनी सार्थ प्रतिसाद दिला आणि मोठ्या प्रमाणावर इथं प्रत्येक समाजाचा माणूस आला आणि त्यांनी आम्हाला सहकार्य केले। फक्त सहकार्यच केले नाही तर त्यांनी ब्लड पण डोनेट केलेले आहे। किती ग्रामपंचायत कर्मचारी आहेत त्यांनी ब्लड पहिल्यांदा असल्यामुळे पहिल्यांदा डोनेट केला, तरी सुद्धा त्यांनी इथं आमच्या कॅम्पमध्ये येऊन डोनेट केला आणि आम्हाला तो अभिमान वाटत आहे की त्यांनी आमच्या हाकेवर हो म्हणून ते आता उपस्थित झाले व त्यांनी एवढा मोठा प्रकल्प आमचा हे पूर्ण करण्यासाठी आम्हाला सहकार्य केले याबद्दल आम्ही धन्यवाद बोलतो। थँक्यू सो मच। आपण जाणून घेत आहोत चेतन भाऊ रोकडे यांच्याकडून। ईद मिलादच्या पावन पर्वावर समता, एकात्मता, बंधुता हा भाव मनाशी बाळगून पहूर येथील जननायक फाउंडेशन यांच्या वतीनं हा सुप्तासा उपक्रम रक्तदान शिबिराचा इथे राबवला। यात रक्तदान हे दानच करावं लागतं, हे कुठल्या कंपनीत तयार होत नसतं। ईश्वर सेवा या माध्यमातून घडत असते आणि हे प्रीत वाक्य जननायक फाउंडेशन अंगाशी बाळगून हा भला मोठा उपक्रम पहूर नक्की साजरा केला त्याबद्दल जननायक फाउंडेशनला मी शुभेच्छा देतो। नक्कीच आपला रक्ताचा थेंब आणि थेंब समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत कामात येईल आणि अशाच प्रकारे आपण याच्या पुढे देखील असेच नवनवीन नाविन्यपूर्ण उपक्रम या माध्यमातून घ्यावे
ईद मिलादच्या सर्व मुस्लिम बांधवांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आजच्या या जननायक फाउंडेशनच्या सुप्तोपक्रमप्रसंगी उपस्थित पूर्णकल्पचे तरुण तालुकासभा सरपंच राजूभाऊ जाधव, तसेच एकता जिल्हा परिषदेचे तालुकाध्यक्ष अबूभाऊ तडवी, जननायक फाउंडेशनचे जामनेर तालुक्याचे डायरेक्टर, उपस्थित सर्व जननायक फाउंडेशनचे संस्थापक पौर येथील टीमचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार मानतो. असाच नवनवीन कार्यक्रम आपण घ्यावा आणि समाजासाठी उपकृत होण्यासाठी असंच जननायक फाउंडेशन नव्या दमाने काम करत राहू अशा शुभेच्छा देतो आणि आपलं धन्यवाद देतो आणि माझं म्हणणं. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.